अध्यक्ष महोदय पुरवणी मागण्यांवर अजित अजितदादा पवार श्री विनोद अग्रवाल श्री संग्राम तोपटे श्री छगन भुजबळजी सुनील प्रभूजी विश्वनाथ भोईरजी नमिताताई मुंदडा प्रणितीताई शिंदे राजेशजी पाटील धर्मराव बाबा आत्राम डॉक्टर बालाजी किणेकर अतुलजी भातकळकर सुभाषजी धोटे चेतनजी तुपे अजयजी चौधरी रईसजी शेख किशोरजी जोरगेवार सुनीलजी शेळके दिलीपजी लांडे सुनीलजी भुसारा रमेशराव कोरगावकर आणि विक्रम सावंत या सन्मान्य विधानसभा सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं खरं म्हणजे आपल्या नियोजन विभागाच्या दोनच मागण्या आज या ठिकाणी मान्यतेला आहेत पहिली जी आहे ती बाब क्रमांक एकशे पासष्ट आहे ज्यामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान देणे ज्यामध्ये राज्यातील महानगरपालिकांना दीडशे कोटी आणि नगरपालिका नगर परिषदा नगरपंचायती यांना साडेतीनशे कोटी असे पाचशे कोटी रुपयाची ही मागणी या ठिकाणी आपण घेतलेली आहे आणि दुसरी ग्रामीण बँकांना भाग भांडवल देणे ज्याच्यामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकेस सन दोन हजार एकवीस बावीसच्या राज्य हिश्याची पंधरा टक्के रक्कम आ, वितरित करणं बाकी आहे त्यासाठी ऐंशी हो सगळ्यांना देणार त्यासाठी ऐंशी कोटी एकतीस लाख वीस हजार एवढी रक्कम उपलब्ध करून देण्याची ही पुरवणी मागणी आहे या नियोजन विभागाच्या संदर्भात बोलताना माननीय अजितदादांनी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली की बाबा सगळ्यांना हा निधी मिळाला पाहिजे काही अजून सन्मान्य सदस्यांनी देखील या ठिकाणी सांगितलं निश्चित हे सरकार हा प्रयत्न करेन की कोणावर अन्याय होऊ नये पण त्याचवेळी ही पण आठवण मी करून देतो की गेले जवळपास तीन बजेटमध्ये आपण जर बघितलं असेल तर डब्ल्यू डी विभाग असेल समजा आता मगाशी दादांनी उल्लेख केला पन्नास पन्नास कोटी रुपये दिले खरच दिले पण पीडब्ल्यूडी डी विभागामध्ये आमच्याकडच्या लोकांना एक फुटकी कवडी देखील मिळाली आहे नाही मिळाले नाही बोलू द्या बोलू द्या नाही मिळाली हे खरं आहे थांबा तांबा बोलू दे ठीक आहे एखाद दुसरा कोणाला मिळाला असेल पण पन साधारणपणे मिळाले नाही दादानी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की पाच कोटी रुपये तुम्ही ज्यावेळेस पंचवीस पंधराचे सत्ता पक्षात दिले पहिल्या वर्षी आम्हाला दिले नाही पण दुसऱ्या वर्षी आपण एक एक कोटी रुपये आम्हाला दिले आणि एकूणच जर आपण जिल्हा नियोजनमध्ये देखील बघितलं तर जिल्हा नियोजनमध्ये आमच्या एकशे पाच आमदारांना काही मिळालं नाही काही नाही यांनाही यांनाही थोडे थोडं मिळालं काही मिळालं नाही पण त्यामुळे दादा आपण जे सांगितलंय खरंय चुकीच्या परंपरा पाडू नये त्या तुम्ही पाडू नये आणि आम्ही पाडू नये आणि म्हणून मला असं वाटतं की आज या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो की आता या परंपरा सुरू झालेल्या आहेत त्या कशा कमी करता येतील हा प्रयत्न आम्ही करू आणि विरोधी पक्षातल्या देखील आमदारांना कशाप्रकारे त्यांच्या मतदारसंघामध्ये मदत करता येईल हा प्रयत्न आमचा देखील असेल हा पण पण दादा एवढंच एवढंच मी सांगू इच्छितो की एवढंच मी सांगू इच्छितो की हे काही म्हणजे आता आम्ही नव्याने आल्यानंतर घडलं असं नाहीये जे आम्ही भोगलं तेच आम्ही वागलो आहोत माननीय भुजबळ साहेब आपण असं म्हणालात की ते जिल्हा नियोजनचे पैसे थांबवायचे अधिकार तुम्हाला आहेत का आम्हाला आहेत शंभर टक्के अधिकार आहेत आणि कायद्यानेच ते अधिकार आम्हाला दिलेले आहेत पण आम्ही त्याला कुठली स्थगिती दिलेली नाही भुजबळ साहेब आम्ही त्यात एवढंच म्हटलं आहे की नवीन पालकमंत्री ज्यावेळेस नेमले जातील त्यांनी रिव्ह्यू करून त्या संदर्भातला निर्णय करावा त्यामुळे त्या संदर्भात स्थगिती नाही आहे इतरही स्थगितीच्या संदर्भात जर आपण बघितलं असेल तर हळूहळू आम्ही जवळजवळ सगळ्या स्थगित ज्या काय आहेत त्या उचललेल्या आहेत काही ठिकाणी अजून आहेत पण त्या संदर्भातला रिव्ह्यू चाललेला आहे त्यामुळे केवळ मागच्या सरकारने केलं म्हणून स्थगिती द्यायची अशा प्रकारचा कुठलाही निर्णय या ठिकाणी आपल्या सरकारचा नाहीये आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये आता जसं नानाभाऊ पटोलेंनी बसून विचारलं असलं तरी अध्यक्ष असल्यामुळे अध्यक्षांच्या बसून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर तर नक्कीच आता हे जे नगरविकासचे पैसे आहेत आमचे मुख्यमंत्री हे त्या संदर्भातलं वाटप करताना सगळ्यांचा विचार निश्चितपणे करतील इकडचा जास्त करतील पण तुमचाही काय ना काही प्रमाणात विचार करतील हा हा विश्वास मी आपल्याला देतो आणि आमच्या नियोजन विभागाच्या पाचशे ऐंशी कोटी एकतीस लाख वीस हजार एवढ्या रकमेच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी द्यावी अशी मी माननीय अध्यक्षमध्ये आपल्यामार्फत सभागृहाला विनंती करतो